या सत्तेचा उन्माद आणि माज दोन घटकांना आलेला आहे. धनाढ्यांना आलाय तसं तो राजकारण्यांना आलाय सत्ताधाऱ्यांना. मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ करतो किंवा थपडवतो. एक दुसरा आमदार सांगतो की हातपाय तोडा आणि माझ्याकडे टेबल जामीन करून देतो. तिसरा थेट पोलीस स्टेशन मध्ये पिस्तूल मध्ये गोळी झाडतो. त्यांच्यावर काय कारवाई झाली? ती कारवाई होत नाही तेव्हा समाज मनाला असं वाटतं यांच्या सोबत राहा लॉन्ड्री आहेच बाकीच्या. झुमका गिरा ने फिर क्या हुआ, फिर अजित पवार गिरा हमारे पास आया, हमने स्वीकार कर लिया. कारवाई होईल असं वाटतं का ज्या पद्धतीनं? मला अजूनही वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या संबंधित मला अजूनही वाटत नाही. पुण्यात एक घटना घडली. मी परवा एका चॅनलवर बोलताना म्हणालो होतो की या सत्तेचा उन्माद आणि माज दोन घटकांना आलेला आहे. धनाढ्यांना आलाय तसं तो राजकारण्यांना आलाय सत्ताधाऱ्यांना आलाय. आणि जेव्हा या राज्याचा एखादा आमदार मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ करतो किंवा थपडवतो. एक दुसरा आमदार सांगतो की हातपाय तोडा आणि माझ्याकडे टेबल जामीन करून देतो. तिसरा थेट पोलीस स्टेशनमध्ये पिस्तूलमध्ये गोळी झाडतो. त्यांच्यावर काय कारवाई झाली? ती कारवाई होत नाही तेव्हा समाज मनाला असं वाटतं यांच्या सोबत राहा लॉन्ड्री आहेच बाकीच्या गोष्टी करायला. त्यामुळे लॉन्ड्रीत काल परवाकडे गेलेल्या लोकांना ज्यांनी इतकं निर्लज्जपणं मुंबई महानगरपालिकेने जो दावा कोर्टात केला की आम्ही अनवधानाने त्याच्याविरुद्ध तक्रार केली, ह्याचा अर्थ काय होतो? एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या जीवाशी आयुष्याशी तुम्ही खेळता, बदनाम करता, ब्लॅकमेल करता आणि पुन्हा आमच्याकडे आला का तो स्वच्छ होतो. हे मी लोकसभेच्या आत्ताच्या अधिवेशनात सुद्धा बोललोय की देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले, सर्वसामान्य नाही कोणी केले. 75,000 करोड का घोटाला, सिंचाई घोटाला हुआ, तो क्या हुआ? कुछ नहीं हुआ, हमारे पास आ गए. झुमका गिरा ने फिर क्या हुआ, फिर अजित पवार गिरा हमारे पास आया, हमने स्वीकार कर लिया. आणि मग दादा ना तुम्ही राज्याचे वित्तमंत्री करतात तेव्हा त्यातला महत्वाचा प्रश्न असा की देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले ते खरे होते की खोटे होते? आणि जर खोटे आरोप देशाचे पंतप्रधान करत असेल त्यांचा अख्खा पक्ष या खोट्यारड्या आरोपांवर उभा आहे. निदान मराठी माणसांनी आता सावध व्हावं. जय भवानी जय शिवाजी करून जमणार नाही. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायाचा विचार घ्या आणि महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राची अस्मिता एक कोल्हापूरनं पण दाखवली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.